आज वैशिष्ट्य म्हणजे वरील चार कुस्त्या भर पावसात त्या कुस्त्या चालू झाल्या, तरी सुद्धा प्रेक्षकांनी किंवा आमच्या ग्रामस्थांनी पावसात मिळती अगदी कटावर सुद्धा तिने अंगावर घेतली, तसेच खुर्च्या डोक्यावर घेऊन आज ही मैदानाचा आस्वाद उठला। पण कुणी एकही प्रेक्षक जागेवर हल्लं नाही आणि हे मैदान यशस्वीरित्या पार पडले। आयोजित करण्यात आलं होतं। आज आमच्या गावचे ग्रामदैवत हनुमान यांच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस, या दिवसानिमित्त कुरळप गाव ग्रामस्थांच्या वतीनं एक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आज आयोजित केले होते आणि त्या मैदानासाठी अनंत अडचणी आम्हाला पुढे ठाकल्या होत्या, तरी पण आमच्या ग्रामदैवतानं यातून मार्ग काढून आज ते मैदान पूर्णपणे यशस्वी झाले आहे। आज या मैदानात एक नंबरची कुस्ती सिकंदर शेख व इराणचा पैलवान या दोघात कुस्तीची लढत होती। आज कुरळपच्या इतिहासातील पहिलं आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान आम्ही आयोजित केलं आणि सर्व ग्रामस्थांनी भरभरून त्या मैदानाला साथ दिली। वरुणराजेची हजेरीसुद्धा लागली, तरीसुद्धा ग्रामस्थांनी किंवा आमच्या पाहुण्यापैकी मैदान न सोडता एवढ्या पावसात सुद्धा तुफान पावसात सुद्धा कुस्तीचा आस्वाद लुटला आणि मैदानी यशस्वीरित्या पार पडले। किती बक्षीस होते? सर्वसाधारण एक नंबरच्या कुस्तीला 4 लाख रुपयाची कुस्ती लावली होती व त्यांना बुलट व गदा बक्षीस देण्यात आली होती। तर त्या एक नंबरच्या कुस्तीत सिकंदर शेख हा विजयी ठरला, तसेच 2 नंबरची कुस्ती गणेश जगताप आणि अक्षय शिंदे, तर त्या कुस्तीतसुद्धा गणेश जगताप जखमी झाल्यामुळं त्याच्या जागेवर माऊली कोकाटे हा पैलवान खेळला व त्या ती गुणावर विजयी झाली। तसेच ती अचानक दिल्लीचे व हरियाणाचे पैलवान आपल्या मैदानात उपस्थित राहिली, त्यासाठी अचानक तिने आमच्याकडे मागणी केली की आम्ही पण कुस्ती खेळण्याची इच्छुक आहे। तर ती पैलवान मोठे महान भारत केसरी, परंतु तिने आपले आग्रह असतो 2 लाख रुपये लावून ती अचानकपणे कुस्ती लावली, ती पण कुस्ती पावसामुळे बरोबरी सुटली। अशा तऱ्हेने आपल्या गावातील लहान मोठ्या जवळजवळ 135 कुस्त्यांचं मैदान आज आपण यशस्वीपणे पार पाडलं आहे। एकूण बक्षीस किती? एकूण बक्षीस तरी नाही म्हटलं तर 14 लाखाच्या दरम्यान आम्ही एकूण बक्षीस सगळे बाहेर वाटले। ओके, थांबा थांबा, कट करणार।